आता ऐकायला येतं हा तर त्यामुळे त्यांनी म्हटलं की जोरात हे करा पण ते तुमच्याकडे गेल्यापासून ते तिथं विलीनच झालेले आहेत शिवसेनेमध्ये आणि मला वाटतं की दासरी हे अतिशय जोमाने तिथं काम करतात त्यांच्या मनामध्ये जी काँग्रेस होती ते आता विसरून गेलेले आहेत असं ते प्रामाणिकपण जिथे गेलेले असाल तिथं प्रामाणिकपणाने राहिलं पाहिजे या मताचा मी आहे असो मी नाव आता घेत नाही कोकिळजी तुमच्या पोटात असलेले सगळे इथं नेते मोठे नेतेगण बंधू आणि भगिनीनो कारण पोटात कावळे ओरडायला लागलेत असं तुम्ही म्हणाला आणि कोकिळ ओरडलेला आहे त्यामुळे मी दोनच मिनिटात संपवून टाकणार आहे माझं भाषण. मित्र हो तुमच्यापैकी काही जवान लोकांना माहिती नसेल पण बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध वेगळे होते फार निराळे होते. मी मुख्यमंत्र्याकरता इथं उभे होतो आणि त्याही वेळेस शिवसेना आणि बीजेपी यांचं अलायन्स होता. बाळासाहेबांनी इथं यावं लागलं पण ते सरोवरमध्ये उतरले आणि तिथंच गप्पा मारून निघून गेले. परत त्यांनी काही भाषण केलं नाही इथे कारण मी आणि ते अतिशय जवळचे मित्र होतो आणि माझा मित्र उद्या मुख्यमंत्री होणार आहे तर मी मुख्यमंत्री झालेलो होतो शपथ घेतलेलो होतो पण निवडणुकीमध्ये मला मी तेव्हा खासदार होतो पण तो राजीनामा देऊन इथं आमदार केला मला निवडून यायचं होतं त्यामुळे मी मला ते मतदान हवं होतं पण बाळासाहेब मैत्रीचा पक्का माणूस दिलेला शब्द पक्का करणारा आणि खरा करणारा मोठा माणूस होता तो आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आम्ही अनेक वर्ष एकत्रित होतो. मातोश्री माझ्याकरता काही नवीन नाही पण राजकीय पक्षामध्ये असं होतं निरनिराळे पक्ष आम्ही वेगळे होतो पण ज्या वेळेस उद्धवजी आणि शरद पवारजी एकत्रित आले त्यावेळेस मी देखील माझा पाठ होता तुम्ही बघितला असेल टीव्हीवर दिल्लीमध्ये बोलण्याकरता आणि सोनिया गांधींच्या बरोबर ते उद्धवना माहिती आहे बोलणी करण्याकरता म्हणून एकत्रित होतं कारण या देशामध्ये आपल्याला हा जातीवाद वाढता कामा नये आपल्या जो हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा वाद वाढता कामा नये म्हणून सर्व धर्मसमभाव एकत्रित राहायला पाहिजे या भूमिकेतून आम्ही तिथं विचार मांडला आणि परिस्थिती झाली पण परत बिघडली आणि एक वेगळ्याच कारणाकरता म्हणून फुटली गेली त्याच्यावर भाष्य करणं बरं नाही पण जी फुटली गेली तर फुटली गेली तर मला तर नेहमी आठवतं की एक शेर मी नेहमी म्हणत असतो कौन न मर जाए सादगी पर करते है मगर हात में तलवार भी नाही तर हातामध्ये तलवार पण नाही पण आपल्या प्रिन्सिपल करता आपल्या विचारा करता आपल्या कर्तृत्वा करता आपल्या माणसाला आणि महाराष्ट्रातली समता एकत्रित राहण्याकरता जे लढतात त्यांना सलाम आहे. आज तुम्ही सगळे शिवसैनिक आहात उपनेते आहात नेते आहात सगळे आहेत तिथं महिला आमच्या भगिनी आहेत माझे अनेक इथे सहकारी आहेत ते त्यांना मी ओळखतो त्यांच्या अस्मितातही त्या कुठे गेल्या आहेत त्या मनोरमामध्ये आहेत त्यामुळे त्या नेहमीच भेटतात पण हे जरी कुठे असलं तरी आम्ही कधी शिवसेना काँग्रेस अशा प्रकारे विचार मांडला नाही माणुसकीचा विचार करणारी प्रथा आम्ही पुढे नेली. आज उद्धवजींनी आणि त्यांच्या पक्षाने हा विचार मांडला आणि आज पुढे नेले आणि कोकिळजी इथं आले तर कोकिळजी सकाळी मला भेटले पण मला आज दुसरी एक बैठक होती वडाळ्याला तिथं एनसीपीची बैठक होती आणि तिथं संवाद यात्रा म्हणून खूप मोठी सगळे कार्यकर्ते तिथे एकत्रित आलेले होते आणि तिथंही मला जावं लागलं म्हणून मला इथं यायला उद्देश झाला. इथंही एक मुखाने
त्यांनी जशी अशी आपण शपथ घेतली तर एक मुखाने तिथं सांगितलं, अर्थात मी तिथला आमदार होतो, 5 वेळेस निवडून आलेलो होतो त्या मतदारसंघातून, पण मला कुठे अशी भीती वाटली नाही आणि अजूनही वाटत नाही की ठीक आहे जाधव ज्यांना काय म्हणायचं असेल म्हणू द्या, पण आपला मार्ग हा देश आपली त्याची स्वतंत्रता राखण्याकरता म्हणून सामाजिक समतेचा विचार पुढे नेण्याकरता म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या सगळ्या लढाईमध्ये शिवसेना आमच्या बरोबर आहे आणि एनसीपी आमच्या बरोबर आहे याचाही मला खूप आनंद होतोय. आपण मोठ्या तत्परतेनं इथं आलात, सकाळी बोलणंही झालं आपलं. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी करता येणार नाही. आमचे दासरी जे आहेत त्यांच्याकडे या आणखी दुसरे आमचे सगळे मित्र आहेत, त्यांच्याकडे काही तक्रार असेल कुठे काय झालेलं असेल तर आमचे चेतन नरोटे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत इथं सोलापूरकरांना, तर तेही ताबडतोब प्रश्न आमचे सोडवण्याचा प्रयत्न करतील. मी तुम्हाला सांगतो की आपण आता एकदा ही सुरुवात झालेली आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या एकतेकरता म्हणून आपण हे तिन्ही पक्ष एकत्रित राहूया आणि जातीवादी पक्षाला बाजूला सारूया आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तोंड वर काढणार नाही अशा प्रकारची स्थिती आपण निर्माण करूया. पण हे सगळं करत असताना आपल्याला देशाच्या पार्लमेंटमध्ये कुणाला निवडून द्यायचं आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे हे तो आम्हाला सगळ्यांच्या विचारामध्ये आहे. तुम्ही सगळे काम कराल. मी पुन्हा एकदा कोकिळजीना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही इथं वेळ काढून इथं आलात आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना इथं सांगितलं. पुन्हा आपण भेटूया आणि आपले काम करत. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.